कोकम ठाणे ते रेशन दुकान चालकाची मनमानी, अनेक लाभार्थी रेशन पासून वंचित, लाभार्थी आंदोलन व उपोषण करण्याच्या पवित्र्यात। कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणेतील माळवाडी, कारवाडी व रेलवाडी परिसरातील असलेल्या शासकीय रेशन दुकानात रेशन चालकाच्या मनमानीमुळे ऑनलाइन थम्स घेऊनही अनेकांना रेशन मिळाले नाही। ही बाब अत्यंत गंभीर असून रेशन चालकाला मोठा वरदहस्त असल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून अनेक वेळा तहसील कार्यालयात निवेदन देऊनही कारवाई होऊ शकली नाही। अनेक लाभार्थी रेशनच्या लाभापासून वंचित असल्याने कोकमठाणे येथील नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाने या चालकाविरोधात कारवाई करून येथील रेशन दुकान दुसऱ्या व्यक्तीला चालवायला द्यावे असा पवित्रा घेतला। जर कारवाई झाली नाही तर कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। काल 5 सप्टेंबर रोजी ऑगस्ट महिना संपूनही तरी देखील ऑगस्ट महिन्याचे रेशन नागरिकांना मिळण्यास रेशन चालक रवी बागुल यांच्याकडून दिरंगाई झाली। तसेच गेल्या महिन्याचे फ्री रेशन काही लाभार्थ्यांना मिळाले, परंतु 130 लाभार्थी या फ्री रेशन पासून वंचित राहिले। याला जबाबदार रेशन दुकानदाराला धरत काल लाभार्थ्यांनी बागुल यांना चांगलेच फैलावर घेतले। अन्न सुरक्षा कार्ड मिळून देखील 2 वर्षापासून रेशन मिळत नाही, मग हे रेशन काळ्या बाजारात विकले जाते का असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला आहे। आमचं 2 माणसांचं कुपन भेटत, बाकी कुपन भेटतच नाही। लांबून यावं लागतं, येतो माग जातो, परत पावसा पाणी पाहिजे काही आले माग जावं लागतं, किती लांबून येतो। मागच्या महिन्यात कुपन भेटलं नाही, भेटलं 1 महिन्यात नुसते 1 गहूच दिले, तांदूळ दिलेच नाही। ग्रामपंचायत सदस्य कोकम धनवाड तहसीलला 600 लोकांची अर्ज देऊन सह्या दिल्या, त्यांना आम्हाला त्यांची पोचही आली नाही, प्रांतालाही पाठवलं तरी पोच आली नाही। आम्ही वेळोवेळी याला समज दिली, बा तू कर व्यवस्थित दे, लोकांचे कामं धंदे पडून लोक इथं येत्या, 2-3 किलोमीटरहून पायी पायी लोक येत्या, महिला येत्या, मुलं येत्या, काही अपंग लोक येत्या, त्यांना हा कधी कधी रेशनच देत नाही। ज्यांचे थंबसाठी 1 दिवस यायचं, थंब झाल्यानंतर कधी ज्याचं तेव्हा सवड असेल त्या दिवशी त्यांनी यायचं, रेशन वाटायचं, जेवढं असलं तेवढं वाटायचं, काही लोकांना म्हणायचं नाही आणि यांनी निघून जायचं। बाकीचं काय कधी काटाच नाही बंद, कधी दुकानचं बंद, कधी तो मशीनचा अपडेट घेत नाही, कोणाचे थंबच घेत नाही। काही लोकांचे जे नवीन रेशन आलेले काहींचे ऑनलाईन असून सुद्धा या लोकांना रेशन मिळत नाही, फुकटचं रेशन मिळत नाही। जे PM रेशन होतं, जर 5व्या महिन्यापासून रेशन काहींना मिळालं नाही, काहींचे थंब झाले पण रेशनच घेत नाही। आणि तर स्वतः वैयक्तिक घरोघरी जाऊन सुद्धा थंब घेतो, पण त्यांनी आमचं थंब जरी घरी घेतले असतील पण त्यांनी रेशन वाटलं पाहिजे। आमच्या लोकांचा लोक 2-4 किलोमीटरहून येते, इथं चिखलाच येते, पाऊस पाणी येतो, तरी हा रेशन व्यवस्थित वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही शासनाला बी वेळोवेळी तक्रारी केल्या, अर्ज दिले, आम्हाला त्या अर्जाची परत आम्हाला हे सुद्धा नाही आली, तहसीलदारला दिले होते, प्रांताला आली होती, दिले होते आम्ही निवेदन, तरी प्रांताचंही आलं नाही। यांनी जर आमचं आलं तर नीट व्यवस्थित आमचं सगळं लोकांचं जर मनावर घेतलं नाही किंवा ह्या नागरिकांना वेळीच धरण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही सगळं तहसीलदारांनी आमचं आलं याचा निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व ग्रामसेवक आणि सगळे ग्रामस्थ तहसीलवर जाऊन आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू। आम्ही सर्व सगळ्या गावकऱ्यांचा व ग्रामस्थांच्या तर्फे निवेदन देतो। आम्ही ते सुद्धा वाटपात हलगर्जीपणा झाला आणि याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने चौकशी करून ते ठरवलं पाहिजे आणि याच्या जी संस्था चालक असेल कोणी असेल काहीतरी समज देऊन याच्याकडनं हे दुकान काढून घेतलं पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य माणूस, मोलमजूर करणारा माणूस दिवस दिवस इथं थांबून सुद्धा जर त्याला संध्याकाळच्या निराशेपोटी जर जावं लागत असेल तर हे अन्यायकारक आहे आणि हे किती दिवस सहन केलं गेलं पाहिजे याच्यासाठी प्रशासनाने याच्या बाबतीत काहीतरी विचार करून ठोस असा निर्णय घेतला पाहिजे एवढीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीचे आव्हान आहे किंवा विनंती आहे। आज या ठिकाणी जो रेशनिंगचा जो वाटपाचा जो घोळ झाला त्या घोळ्याला वैतंगून इथली जी लाभार्थी आहेत त्यांना वेळेवर धान्य मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे। त्यांनी वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांनी सूचना केल्या का बा हे लोक वाटत नाही वेळेवर यांच्याकडे, तुम्ही आम्ही बी तक्रारी तहसीलदाराकडे वेळेवर केलेले आहे परंतु त्याची कुठली दखल होत नाही, याच्यात काहीतरी काळा बाजार आहे असं आम्हाला जाणवतं। कारण तहसीलदाराला सांगून सुद्धा जर तहसीलदार याच्यात निर्णय घेत नाही याचं कारण काय, आम्हाला याचं काही उलगडा होत नाही। आमची मागणी एकच आहे
सदर दुकान आहे, हे सदर दुकान जो चालक आहे त्याला कॅन्सल करून दुसरा कोणी जर चालवणार असेल तर त्याला चालवणे द्यावं, याच्याकडले आमच्या कोकमठाण मधले जेवढे दुकान आहे हे सगळे काढण्यात यावे. दुकानदाराने ऑनलाईन प्रक्रिया व थम्स यामुळे रेशन वाटायचे राहिले असल्याचे कबूल केले, मात्र परत शब्द फिरवला. गेल्या 2 महिन्यापासून संबंधित रेशन दुकानामध्ये रेशन धारकांना दडपशाही व अरेरावीची भाषा करत संबंधित दुकानदार महिला व ज्येष्ठ नागरिकांना वेठीस धरतात असा आरोपही करण्यात आला. या दुकानदाराकडून ऑनलाईन थम्स घेण्याची अनोखी पद्धत आहे. थम्स घेतल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांना रेशन मिळत नाही, 2-3 चक्कर मारून रेशन दिले जाते. या चुकून वेळेत कुणी आलं नाही तर त्याचे रेशन रद्द करण्यात येते. ही बाब अत्यंत चुकीची असून थम्स घेतल्याबरोबर रेशन धारकांना लगेच रेशन देण्याची संबंधित दुकानदारांना संस्था चालकांना सांगितले असताना देखील रेशन दिले जात नाही. यावेळी उपसरपंच दीपक रोहम, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण, शिवसेनेचे संजय दंडवते, ज्ञानेश्वर रक्ताटे, संतोष लोंढे, विकास डीके, राजेंद्र रक्ताटे, राजेंद्र हडोळे, ज्ञानेश्वर गायकवाड, चंद्रकांत पाबळे, अनिल भागवत, नानासाहेब कापे, सुदाम लोंढे, बाळासाहेब क्षीरसागर, कैलास लोहकणे, भाऊसाहेब नेहे, संदीप चाळक, रावसाहेब चाळक, वसंत चाळक, भामाबाई फटांगरे, साखराबाई शेलार, नामदेव रक्ताटे, दिलीप रक्ताटे आदी यावेळी उपस्थित होते. डी न्यूज, लक्ष्मण जावळे, कोकमठाण. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.